सुप्रभात मित्रांनो, आपण आज चाललो आहे पुण्याला. एक छोटीशी वन डे ट्रिप करायची आपल्याला आज. सो चला माझ्यासोबत आज पुणे एक्सप्लोअर करूया. प्रेमाचा चहा. प्रेम कुठं आहे? सुप्रभात मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज चाललो आहे पुण्याला. एक छोटीशी वन डे ट्रिप करायची आपल्याला आज. सो चला माझ्यासोबत आज पुणे एक्सप्लोअर करूया. बघूया वन डे ट्रिपमध्ये काय काय कवर करता येते आपल्याला. चला निघूया आता. या सुंदर ट्रिपची सुरुवात प्रेमाचा चहा. प्रेम कुठं आहे? मरो. स्वागत आहे. तर विचार केलेला म्हणजे भांडुपवरून निघालो मी ठाण्याला उतरलो. ठाण्यावरून विचार केलेला ट्रेनने जायचं डेक्कन एक्सप्रेसने. बट मी ऑलरेडी 2-3 वेळा जाऊन आलो. सो ह्यावेळी बोललो नवीन काहीतरी मार्ग निवडूया पुण्याला जायचा. बघूया. आता आलो आहे मी सांगपाड्याला. इथून बघू कसं जाता येईल आपल्याला. काल मी जरा इन्क्वायरी केलेली, इथून पण गाड्या भेटतात असं ऐकलं. सो या बघूया आता. इथून स्टेशन म्हणजे स्टेशन आहे ना सानपाडा स्टेशन, इथून सरळ सरळ समोर या. इथं ब्रिज खालीच गाड्या असतात असं मला थोडीफार इन्फॉर्मेशन होती. सो बघूया पुण्या जायला गाडी भेटते का आपल्याला. इथून स्टेशनवरून सरळ उतरल्यावर सरळ सरळ पुढे यायचं. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये आता मी वारजे ब्रिजच्या इथे आहे. हेच जर आपण ट्रेनने आलो असतो तर अजून एक तास तरी लेट झाला असता. हा मार्ग तुम्ही पण चॉईस करा. म्हणजे मी आलो सानपाड्यावरून. सानपाड्यावर जरा माझे 20-21 मिनिटं गेली तिथेच. त्याच्यानंतर मी कळंबवलीला आलो. कळंबवलीवरून लगेच मला भेटली. सो तुम्हाला जर यायचं असेल तर कळंबवलीवरूनच या. 5-10 मिनिटात तिथं गाडी भेटेल. ब्रिज खालीच गाडी लागून असतात म्हणजे डायरेक्ट पुण्याला यायला. मग आता इथून पुढे एक मित्र येणार आहे आपला, म्हणजे भाऊच आहे माझा. तो आपल्याला त्याच्याबरोबर प्रवास करायचा. चला या जाऊया या घरी आता. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो. आपला भाऊ भेटला. आता गाडी काढतो पार्किंगमधून. जरा घरी गेलो, त्याच्या नाश्ता केला ताईनी होती. आता आपण चाललो आहे पहिला स्पॉट म्हणजे दगडूशेठ गणपती. सो तो बघायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे प्रतिबालाजी. ते बघायचं. ह्या दिवसात आपल्याला ते 2 स्पॉट कवर करायचे. सो बघूया. मी सांगत जाईल तुम्हाला कसं काय करायचं. म्हणजे जर तुम्ही ट्रेनने आलात तर तिथून जवळ आहे. म्हणजे तिथून तुम्हाला बस भेटतील डायरेक्ट प्रतिबालाजीला जायला. पहिले तुम्हाला स्वारगेटला यावं लागेल, नंतर तिथून डायरेक्ट बस आहे प्रतिबालाजीसाठी. आणि दगडूशेठ गणपती तो त्याच्यापासून 15-20 मिनिटावरच आहे अंतरावर. सो तुम्ही पहिला तो कवर करा. त्याच्यानंतर तिथून पुढे स्वारगेटला, तिथून बस पकडा स्वारगेटला. आणि मग स्वारगेटवरून डायरेक्ट प्रतिबालाजी. त्या तुम्हाला दाखवतो मी. आम्ही तर बाईकनेच चाललो आहे. बाईक काढतो आहे, त्यासाठी थांबलो आहे. जरा फ्रेश झालो, नाश्ता झाला, आता निघतो. ते आता बाईकवरच भेटतो.
तर मित्रांनो आपण पोहोचलो इथे, आपण गाड़ी पार्क करतोय आता आणि आता जातो दर्शन याद आपण दर्शन करूया बाप्पाचं आणि मग पुन्हा गाडी घेऊन निघूया। चला मित्रांनो आपलं दर्शन झालं, आता आपण जाऊया दुसऱ्या स्पॉटला म्हणजे प्रतिबालाजी। तुम्हाला जायचं असेल तर तिथूनच म्हणजे गणपतीच्या मंदिराच्या पुढे जरा बस स्टॉप आहे, तिथून स्वारगेटला जावं लागतं, तिथून नंतर ना मग बस चेंज करून डायरेक्ट प्रतिबालाजीला जायला, नारायणपूर म्हणजेच नारायणपूरला जायला बस अवेलेबल आहेत। चला आपण पण निघूया आबा शनिवारवाडा। मला जरा हे एक्सप्लोअर करायचं आहे प्रतिबालाजी, सो नेक्स्ट टाइम येईल शनिवार वाडासाठी। मित्रांनो हा बघा माझा भाऊ। चला आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटला, आम्ही थोडा वेळ इथं थांबलो कारण की रस्ता चुकलं, तिथून आता बाहेर पडायचं कर्वे नगरला, कर्वे नगरवरून लेफ्ट मारून मग आम्हाला जायचं नारायणपूरच्या दिशेने। चला पुन्हा राईट चालू करूया। फायनली आपण पोहोचलो बालाजी मंदिराच्या इथे, आता इथे आपण गाडी पार्किंग केली, ते विनामूल्य गाडी पार्किंग आहे। मी आणि माझा भाऊ पोहोचलो आहे तिथून मंदिर तिथे, सो चला जाऊया आता मंदिराच्या दिशेने आणि एक्सप्लोअर करूया संपूर्ण मंदिर। या तुम्हाला दाखवलो खूप भारी आहे, बाहेरूनच एवढा भारी दिसत आहे ना। हे बघा इथे आपण गाडी पार्किंग केली याच्या पाठी, इथे एक हे भारी आहे की तुम्ही तुमच्या परिवारासकत लहान पोरांना पण घेऊन येऊ शकता, त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज पण आहेत। हे बघा इकडे पण परिवारासोबत एक ट्रिप करण्यास उत्तम जागा आहे, स्नॅक्ससाठी दुकानं पण आहेत। मित्रांनो इकडून आत रूमसाठी बस हे आहे, म्हणजे जे कोणी राहण्यासाठी येणार असेल तर इथून आत रूम्स अवेलेबल आहेत ह्या साईडला आत इकडे पाटी। मित्रांनो इथं कल्याण कट्ट आहे, जे आपले केस दान करतात ना ते इथे होतं, त्याच्यानंतर इथे अल्पोहार गृह म्हणजे जेवणाचं आणि नाश्ता सगळे इकडे, त्याचं काउंटर इथे आहे, त्याच्यानंतर इथे चप्पल स्टँड
हे देखील विनामूल्य आहे. हे बरोबर मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आहे. हे मंदिर इथे आत जाण्यास इथून सरळ आत जायला आणि बाकी सगळे हे बाहेर आहे. तर मित्रांनो हे बघा इथे कॅमेरा व मोबाईल ठेवायचं ठिकाण ते इथे आहे. हे विनामूल्य आहे. परत इथे ATM पण आहे. मित्रांनो आपण आता आलो आत. हे मुख्य प्रमुख द्वार आहे बघा. हे पाटील खूप भारी आहे. आत जरा कॅमेरा अलाउड नाही सो आपण जेवढं रिकवर करता येईल म्हणजे जेवढं मी तुम्हाला दाखवेल ते दाखवतो. आत मंदिरातला परिसर दाखवतो तुम्हाला. इकडे आत जेव्हा एंट्री करता तेव्हा इथे एक प्रमुख द्वार आहे. इथून आत जे मेन मंदिर आहे ते आत आहे गाभारामध्ये. इथे त्याच्यासमोरच एक अजून एक मंदिर आहे. आणि चला या आता मंदिराला प्रदक्षिणा घालूया. पहिलं या मंदिरात जाण्याच्या अगोदर इथून एक प्रदक्षिणा घालून नंतर आत जातात म्हणजे सर्व माणसं. तर चला या आपण प्रदक्षिणा घालूया आत. तर मित्रांनो आता आपण प्रदक्षिणा मारूया पहिली. आत्ता कॅमेरा अलाउड नाही आणि ज्यांचा कोणाचा म्हणजे योग नसेल झाला की बालाजीला जायचा म्हणजे जे प्रमुख मंदिर आहे ना तिथे जायचा योग नसेल झाला त्यांनी नक्की इथं भेट द्या. खूप भारी असं स्थान आहे. खूप म्हणजे अतिशय सुंदर आहे आणि जास्तीत जास्त करून सेवा या विनामूल्य आहे तिथे. त्यामुळे हे मंदिर मित्रांसोबत किंवा आपल्या परिवारासोबत घेऊन येण्यास खूप भारी आहे. खूप म्हणजे खूप हे बघा लाईनी माणसाची लाईन समजत आहे. या आता या मंदिराला आपण परिपूर्ण प्रदक्षिणा घालूया आणि तुम्हाला मी चारही साईडने हे मंदिर दाखवतो. इथं जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर जास्त करून पावसाळ्याच्या टायमिंगला या. आणि जर इथे म्हणजे राहायची पण सर्व काही व्यवस्था आहे. सो तुम्ही इथं मंदिराच्या बाहेरच आहे म्हणजे मंदिराच्या ह्या परिसरात नाही पण बाहेर साईडला आहे. मी तुम्हाला दाखवेलच. परत इथं जर मंदिराचं तुम्हाला अजूनही सुंदर म्हणजे ह्या व्यतिरिक्त अजूनही काही बघायचं असेल ना तर अजून एक तुम्हाला स्पॉट सांगतो की संध्याकाळी या रात्रीच्या टायमिंगला. हे पूर्ण लाईटिंग असते इथे. हे पाटील तुम्ही मंदिर बघताय ना हे पूर्ण लाईटिंग असते इथे. सो ते एक बघायला खूप भारी आहे. तर मित्रांनो हे बघा मंदिर. हे असं इथून म्हणजे रांग ही इथून चालू होते. इथून आपण जिथं गाडी लावली आणि इथून अशी रांग चालू होऊन पूर्ण असं एक मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मग मंदिरात प्रवेश भेटतो. हे बघा हे पूर्ण मंदिर साईडने बघा चारही साईडने बघा कसलं सुंदर आहे. खूप भारी आणि याच्यापेक्षा अजूनही सुंदर रात्री दिसतं. रात्री पूर्ण लाईटिंग असते इथे. आणि एक मेन गोष्ट सांगायची राहिली की इथे यायचं असेल सकाळी किंवा संध्याकाळी या. दुपारच्या या कडक उन्हामध्ये या लादे एकदम गरम असतात. पायाचे खूप हाल होत आहेत. मी जरा दुपारच्या टायमिंगला आलो म्हणजे आपण पहिला एक स्पॉट केला दगडूशेठ गणपती त्याच्यानंतर हा एक केला. सो बघा एक खूप भारी मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच एक कुंड आहे. एक्झॅक्ट मला पण नाही माहिती बट जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या तुम्हाला अजून दाखवा इथे इथे हे आहे वॉशरूम आहे. इथे पुढे जेवण आहे म्हणजे जेवणाची व्यवस्था केली जाते म्हणजे भक्त लोकांसाठी भक्तांसाठी ते इथे पुढे आहे. नक्कीच भेट द्या आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिलीसोबत. नक्की या ज्यांच्या नशिबी योग्य योग नसेल म्हणजे ज्यांच्या नशिबी योग नसेल की बालाजीला जायचं त्यांनी इथे नक्कीच भेट द्या. प्रति बालाजी अतिशय सुंदर असं मंदिर आहे. इथं राहण्याची सोय आहे सगळं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. नक्की भेट द्या आपल्या परिवारासोबत आपल्या मित्रांसोबत. नक्की या खूप भारी असं मंदिर आहे. तर आप वेळ आली तर आपली आता निरोप घ्यायची. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन कुठल्या तरी नवीन स्पॉटवर. आत्तापुरतं बाय बाय.